मुदखेड नगर परिषद कार्यालय सभागृहात भव्य जाहीर सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात नांदेड जिल्ह्यातील सर्व नगर परिषद कर्मचाऱ्यांनी मुदखेड येथील महात्मा फुले चौक या ठिकाणी रामेश्वर वाघमारे यांचा ढोल ताशाच्या गजरात फटाक्यांच्या आतिषबाजीत पुष्पहार घालून सत्कार केला व महात्मा फुले चौक ते नगर परिषद कार्यालयापर्यंत उत्सव रॅली काढण्यात आली. तसेच नगर परिषद सभागृहात कार्यक्रमाच्या सुरुवातीला महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या प्रसंगी रामेश्वर वाघमारे यांनी नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या शासन स्तरावरील प्रलंबित प्रश्नांसाठी राज्यव्यापी लढा उभारू असे या कार्यक्रमाप्रसंगी बोलताना सांगितले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी प्रांताध्यक्ष विश्वनाथ घुगे, रामेश्वर यांच्या सौभाग्यवती ज्योतिताई रामेश्वर वाघमारे, चिरंजीव अनिरुद्ध वाघमारे, तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगरपंचायत, संवर्ग कर्मचारी संघटना मुदखेड यांनी परिश्रम घेतले. पदाची कोणाला अपेक्षा नसते. आज पदासाठी लोक भांडणं करतात. आपण पाहतोय महाराष्ट्रामधले वातावरण पाहतो, भयानक वातावरण आहे. पदासाठी पैशासाठी लोक काय करतात. परंतु जेव्हा आमच्या रोडे साहेबांनी, घुगे साहेबांनी मीटिंग बोलवली तेव्हा अध्यक्षपद मला द्यायचं तर पुढच्या माणसाने काय म्हणावं, त्याला काय वाटावं, काही नाही. फक्त आम्ही 10 मिनिटांमध्ये एकमेकाशी चर्चा केली आणि मधून आम्ही दोघं बाहेर आलो. सरचिटणीस पद त्याला दिलं, अध्यक्षपद मी घेतलं आणि आम्ही डिक्लेअर करून टाकलं की आम्ही स्वयंभू आहोत, आम्ही अध्यक्ष आहोत. एवढी एकी, एवढं प्रेम, एवढी तळमळ आमच्या सगळ्यांची आहे. कशासाठी आहे? आमचा काहीही स्वार्थ नाही. आमची सगळी नेते मंडळी, कोणी सांगावं, कोण कधीही कुठल्याही स्टेजवर जाऊन बोलावं, कोणीही सांगावं की आम्ही कोणाला लुबाडलंय, कुणाचे पैसे घेतले, कुणाला नोकरी लावतो म्हणलो, कुणाला चॉकलेट दिलं, अशा पद्धतीचा प्रकार आमच्या संघटनेमध्ये होत नाही आणि आम्ही कधी करत नाही. आणि आम्ही सगळे खेळीमेळीच्या वातावरणामध्ये, जरी ते आमच्या वयानं मोठे असतील, जरी त्यांचं वर्चस्व जास्त असलं, तरी आम्ही सुद्धा त्यांना त्याच भावनेतून बोलतो. आणि जेव्हा कुठं प्रोटोकॉल पाळायची वेळ येते त्या ठिकाणी मात्र निश्चित आम्ही हा प्रोटोकॉल पाळतो. म्हणून आमच्या संघटनेमध्ये कुठलीही